घटत्या उपयोगितेचा सिद्धांत पाहिल्यानंतर हा सिद्धांत प्रत्ययास येण्यासाठी काही घटक स्थिर आहेत असं गृहित धरलेलं आहे. तर सिद्धांत खरा ठरण्यासाठी ही गृहितक सांगण्यात आलेली आहेत. अशा विशिष्ट परिस्थितीतच घटत्या उपयोगितेचा सिद्धांत अनुभवास येतो, अन्यथा तो येत नाही. तर ते कुठले कुठले घटक आहेत याचा आढावा आपण घेऊया. विवेकशीलता. उपभोक्ता हा विवेकशील आहे. महत्तम समाधान मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो असं या ठिकाणी गृहित धरलेलं आहे. मुळामध्ये घटत्या उपयोगितेचा सिद्धांत हाच मुळी विवेकशील उपभोक्त्याची वर्तणूक स्पष्ट करणार आहे. उपभोक्ता महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्याची वर्तणूक ही सर्वसाधारण अशा स्वरूपाची आहे. महत्तम समाधान मिळवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे असं या ठिकाणी या सिद्धांतामध्ये गृहित धरण्यात आलेलं आहे. या गृहितावरती हा सिद्धांत हा आधारित आहे. त्याच्यानंतर संख्यात्मक मापन करता येतं असंही या सिद्धांतामध्ये गृहित धरण्यात आलेलं आहे. आता बघा की प्रत्येक नगापासून किती उपयोगिता मिळाली हे पाहायचं असेल, किंवा दोन नगामधलं आपल्याला तुलना करायची असेल, पहिल्यातून किती दुसऱ्यातून किती अशी तुलना करायची असेल, तर हे संख्यात्मक मापन करता येतं हे अगोदर गृहित धरावं लागतं. आणि संख्यात्मक मापन करता येतं असं गृहित धरल्यावरच ह्या पुढच्या गणिती प्रक्रिया सोप्या ठरतात. आणि मुळामध्ये संख्यात्मक मापनच करता येत नाही असं जर म्हटलं तर हा सिद्धांत अनुभवास येणार नाही. आणि त्यामुळं गणिती प्रक्रिया सोप्या व्हाव्यात, प्रत्येक नगसंख्येपासून किती उपयोगिता मिळाली हे पाहण्यासाठी, तुलना करण्यासाठी की संख्यात्मक मापन करता येतो उपयोगितेचं असं या ठिकाणी गृहित धरलं जातं. तिसरं एकजिन्सीपणा. एकजिन्सीपणा म्हणजे सारखेपणा. तो कुठल्या बाबतीमध्ये? रंग, रूप, चव, आकार सर्वच बाबतीमध्ये, गुणवत्ता अशा सर्वच बाबतीमध्ये वस्तू ह्या एक जिन्सी असाव्यात असं या ठिकाणी गृहित धरलेलं आहे. वस्तूमध्ये एक जिन्सीपणा नसेल तर हा सिद्धांतच प्रत्ययाला येणार नाही. आता उदाहरणामध्ये एका उपभोक्त्याला आपण पहिल्या सुरू एक गावरान आंबा खायला दिला, दुसऱ्या सुरू म्हणजे दुसरे नग गावरान स्वरूपाचा पूर्ण ते खायला दिला, आणि तिसरा आंबा जो आहे तो हापूस आंबा आपण खायला दिला. आता घटत्या उपयोगितेच्या सिद्धांतानुसार काय? पहिल्या नगापेक्षा दुसऱ्या नगामध्ये आणि दुसऱ्या नगापेक्षा तिसऱ्या नगामध्ये उपयोगिता ही कमी कमी झाली पाहिजे. परंतु आता या ठिकाणी असं प्रत्ययाला येणार नाही. तर आता इथं काय होईल की कसं आहे, आता तिसऱ्या नगाच्या वेळेस उपयोगिता त्या ठिकाणी वाढल्याचं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे वस्तू एक जिन्सी नाही, आपण तिसरा जो आंबा आहे तो हापूस स्वरूपाचा दिला की ज्याची गुणवत्ता ही चांगली असते, चव उत्तम असते, असा आंबा आपण खायला दिलेला आहे उपभोक्त्याला. तर त्या दोन्ही नगांपेक्षा तिसऱ्या नगामध्ये त्याला अधिक उपयोगिता जाणवेल. आता एक दोन तीन असे आपण आंब्याचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तिन्ही आंब्याच्या बाबतीमध्ये सारखेपणा नाही, यात एक जिन्सीपणा आढळून येत नाही,
आणि त्याच्यामुळे सिद्धांत प्रत्ययास येणार आणि म्हणून सिद्धांत खऱ्या अर्थानं जर प्रत्ययास यायचा असेल तर वस्तू सर्व बाबतीमध्ये सारख्या पाहिजेत आणि म्हणून वस्तूमध्ये एक जिनसीपणा असतो असं या ठिकाणी गृहित धरलेली आहेत. वस्तू या एकमेकाला पूर्णता पर्याय असतात असं एक जिनसीपणामध्ये हे गृहित धरण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये उपभोगामध्ये सातत्य पाहिजे. ज्या वस्तूचा उपभोग घ्यायचा त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. निरंतर अशा स्वरूपानं म्हणजे सलगपणे वस्तूचा उपभोग घेतला पाहिजे तर सिद्धांत अनुभवास येईल. आता एक भाकर सकाळी खाल्ली दुसरी भाकर संध्याकाळी खाल्ली तर काय होईल की पहिल्या भाकरीपेक्षा दुसऱ्या भाकरीमध्ये अधिक उपयोगिता जाणवेल. मग असं काय झालं तर वस्तूमध्ये वस्तूच्या उपभोगामध्ये सातत्यता राहिली नाही, निरंतरपणा राहिली नाही. आणि म्हणून हा सिद्धांत प्रत्ययाला यायचा असेल तर उपभोगामध्ये सातत्य पाहिजे. हा काय काय खायचं तुम्हाला भाकरी, एक दोन तीन असं कंटिन्यू खावा आणि मग बघा पहिल्यापेक्षा दुसऱ्यामध्ये दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यामध्ये उपयोगिता हे कमी कमी मिळत असल्याचे जाणवेल. पण पहिली भाकर सकाळी दुसरी संध्याकाळी परत तिसरी दुसऱ्या दिवशी असं जर खाल्लं तर हा सिद्धांत प्रत्ययात येणार नाही. आणि म्हणून उपभोग सातत्यता हा या सिद्धांताचं एक महत्त्वाचं गृहितक आहे. योग्य आकारमान, आता योग्य आकारमान म्हणजे ज्या वस्तूचा उपभोग घ्यायचा आहे त्याचा आकारमान सर्वसाधारण स्वरूपाचा असावा. म्हणजे ती वस्तू आकाराने अत्यंत लहान किंवा मोठी असू नये. अत्यंत लहान किंवा मोठी असेल तर सिद्धांतच प्रत्ययास येणार नाही. आता उदाहरणामध्ये समजा एखाद्या व्यक्तीला तहान लागली आणि आपण त्या व्यक्तीला जर चमच्यानं पाणी पाजवू लागलो तर काय होईल, पहिल्या चमच्यापेक्षा दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यामध्ये, तिसऱ्यापेक्षा चौथ्यामध्ये अधिक उपयोगिता जाणवेल. तर असं का झालं, तर या ठिकाणी ज्या व्यक्तीला आपण पाणी देत आहो त्याचं आकारमान हे योग्य नाही, अत्यंत लहान आकारमान आहे. का, आपण पाणी साधारणतः ग्लासमध्ये पितो, मग एक ग्लास दोन ग्लास असं द्या आणि मग बघा त्याची उपयोगिता कमी होते का नाही. म्हणजे या ठिकाणी असं सांगायचंय की बाबा उपभोग घेण्यात येणाऱ्या वस्तूचा आकार हा वाजवी पाहिजे, तो सर्वसाधारण स्वरूपाचा पाहिजे. तर असं या ठिकाणी गृहित धरलेल्या स्थिरता. तर ज्या म्हणजे उपभोगाच्या कालावधीच्या दरम्यान उपभोक्त्याच्या आवडीनिवडीमध्ये, उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये, उत्पन्नाच्या पातळीमध्ये अर्थात वस्तूच्या किमतीमध्ये एवढंच नाही तर त्या वस्तूला ज्या पर्यायी वस्तू आहेत त्यांच्या किमतीमध्ये सुद्धा बदल होता कामा नये. हे सर्व घटक स्थिर आहेत असं या ठिकाणी गृहित धरलेलं आहे. एवढंच नाही तर पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर आहे असं या ठिकाणी गृहित धरलं जातं. तर असं गृहित धरलं तरच सिद्धांत प्रत्ययास येतो. आता एक मी छोटस तुम्हाला उदाहरण घेतो की एखाद्या व्यक्तीला दारू पिणं आवडत नाही असं गृहित धरा आणि दारू पिणं आवडत नाही त्याला पहिला पेग दिला आणि पहिला पेग घेतल्यानंतर त्याला दारू आवडू लागली तर काय होईल की पहिल्यापेक्षा दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यामध्ये, तिसऱ्यापेक्षा चौथ्यामध्ये दारूपासून म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पेगपासून त्याला उपयोगिता ही अधिक जाणवू लागेल. आता का असं का झालं, का फरक पडला असा, तर त्याला दारू आवडत नव्हती परंतु आवडू लागली आणि त्याच्यामुळं अशा आवडीनिवडी, पसंती, उत्पन्न, वस्तूच्या किमती अशा विविध घटकामध्ये स्थिरता असते, असावी असं या सिद्धांतामध्ये गृहित धरलेलं आहे. विभाज्यता म्हणजे वस्तूचे लहान भाग करता येतात असं गृहित धरले. वस्तूचा त्वरित उपभोग घ्यायचा असेल तर त्या वस्तूचे लहान लहान भाग करता येतात असं या सिद्धांतामध्ये गृहित धरलेलं आहे.
आणि शेवटचे गृहीतक म्हणजे एकच गरज की वस्तूचा उपयोग हा एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी केला जातो किंवा गरज पूर्ण करण्यासाठी वस्तूचा म्हणजे एकच गरज पूर्ण करण्यासाठी वस्तूचा उपयोग केला जातो असं गृहीत धरलेलं आहे. वस्तू विविध उपयोगी असतात असं या ठिकाणी गृहीत धरलेलं नाही तर एकच उपयोग असतो हा या ठिकाणी गृहीत धरलेला मुद्दा. तर अशा पद्धतीनं या विशिष्ट परिस्थितीमध्येच हा सिद्धांत प्रत्ययास येतो. घटत्या उपयोगितेचा सिद्धांत प्रत्ययास यायचा असेल तर या गृहितांचं पालन झालं पाहिजे तर आणि तरच हा सिद्धांत प्रत्ययास येतो. यानंतर आपण घटत्या उपयोगितेच्या अपवादाच्या संदर्भामध्ये विचार करूया. घटत्या